नमस्कार, मी पंडित मानसी. खेळग्रहांचा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत कुंडलीतील संतती योग. तसं पाहिलं तर संततीचा विचार करत असताना कुंडलीतील 12 स्थानापैकी पंचमस्थानाचा विचार केला जातो आणि नवग्रहामध्ये गुरु या ग्रहाचा विचार केला जातो. प्रामुख्याने पाहिलं तर पंचमस्थानाला विद्याचं स्थान, प्रेमाचे स्थान आणि त्याचबरोबर संतती स्थानही मानलं जातं. तसा पंचमस्थानाचा संबंध सप्तमस्थानाशी सुद्धा येतो, कारण सप्तमस्थान हे वैवाहिक स्थान आहे आणि पंचमस्थान हे प्रेमाचे स्थान आणि संतान स्थान आहे. संततीचा विचार करत असताना या स्थानाशी शुभ अशुभ ग्रहांचा ही विचार केला जातो, पण नवग्रहामध्ये गुरुग्रहाचाही संतानकारक म्हणून विचार केला जातो. गुरु हा ग्रह तसा विद्या, पांडित्य आणि बुद्धी देणारा आहे आणि त्याचबरोबर संततीशीही निगडीत आहे. एखाद्या कुंडलीमध्ये जर गुरुचा विचार करायचा असेल तर प्रामुख्याने लग्नस्थानाचा विचार केला जातो. लग्नस्थानामध्ये म्हणजे कसं की शुक्र आणि शनी बुधाच्या लग्नाला गुरु चांगली फलं देत नाही, परंतु कर्क, सिंह, वृश्चिक आणि मीन या लग्नाला मात्र गुरु खूप चांगली फलं देतो. मीन आणि धनू हा गुरुच्याच राशी आहेत, त्यामुळे या राशीला पंचमामध्ये कर्क राशी येते मीन लग्न असेल तर. आणि कर्क ही गुरुची उच्च राशी मानली जाते, त्यामुळे इथे चांगल्या प्रकारे शुभ फले आढळतात. गुरुचा विद्या व संतती या दोन जरी भिन्न बाजू विचार असल्या तरी याचा विचार करत असताना इथे प्रामुख्याने गुरु कोणत्या राशीमध्ये आहे याचा विचार करायला लागतो. जर गुरु कुंभ राशीमध्ये असेल, म्हणजे शनीच्या राशीमध्ये असेल, तर गुरु हा कुंभ ही वायुतत्वाची, बुद्धितत्वाची राशी आहे, त्यामुळे इथे गुरु ज्ञानाचं प्रतीक असणारा हा गुरु आहे ना, खूप चांगल्या प्रकारे ती व्यक्ती बुद्धिवादी होऊ शकते. पण संततीच्या बाबतीत म्हणलं तर इथे मात्र चांगल्या प्रकारे यश मिळतेलं दिसत नाही. संततीच्या दृष्टीने याची खूप सामान्य फलं आढळतात. एखाद्याच्या कुंडलीमध्ये गुरु 12व्या स्थानामध्ये असेल तर ती व्यक्ती आध्यात्मिक आणि खूप म्हणजे ज्याला आपण म्हणू की शैक्षणिक लेवलला खूप चांगल्या प्रकारे फलं देऊन जाते. परंतु इथे सुद्धा गुरु स्वराशीचा किंवा व्ययस्थानामध्ये असल्यामुळे संततीच्या बाबतीत चांगली फलं देत नाहीये. संततीचा विचार करत असताना बऱ्याच वेळेला आपल्याला शुभ ग्रहांचा आणि पंचमस्थानामधील शुभ अशुभ योगांचा खूप चांगल्या प्रकारे विचार करावा लागतो. गुरु कर्क, मीन आणि वृश्चिक या जलराशीमध्ये असेल तर कन्या संतती जास्त होते, किंवा कन्या संतती म्हणण्यापेक्षा संततीचं प्रमाण अधिक वाढतं. मीन राशीचा गुरु पुत्र, कन्या असं दोन्ही देतो, कारण कर्क राशीचा गुरु मात्र नक्षत्राप्रमाणे फलं देतो. जर शुभ नक्षत्रामध्ये असेल तर बरीचशी चांगली फलं देऊन जातो. कर्केचा गुरु पंचमस्थानामध्ये असेल, पंचमस्थान हे पहिले मी तुम्हाला जसं सांगितलं की पंचमस्थान हे संततीस्थान, गुरु हा संततीकारक आणि कर्क राशीमध्ये तो उच्चीचा बनतो. मीन लग्नाला तो शुभ फल देतो, त्यामुळे प्रथम पुत्र प्राप्ती होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात ह्या पत्रिकेमध्ये. संततीकडून मात्र बऱ्याच वेळेला कसं असतं की गुरु ज्या स्थानामध्ये बसतो त्या स्थानाची हानीही देखील करतो, त्यामुळे संततीकडून बऱ्याच वेळेला दुःख मिळण्याचेही जास्तीत जास्त योग असतात. पण पंचमस्थानाच्या पंचमस्थानामध्ये म्हणजे भाग्यस्थानामध्ये शुभ ग्रह असेल आणि त्याच्याशी चांगले योग होत असतील, किंवा लाभस्थानामध्ये एखादा शुभ ग्रह असेल, तरीसुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेला चांगली फलं मिळतात संततीच्या बाबतीत. मेष, सिंह, धनु ह्या राशी कमी संतती देऊन जातात. मेष धनू राशीमध्ये पुत्र संतती जास्त होते, पण सिंह राशीत बिघडलेला गुरु जर असेल तर पुत्र संतती देत नाही. वृषभ, मकर, तुळ या राशीमध्ये शुक्र शनीच्या राशीत हा गुरुग्रह संतती चांगल्या प्रकारे फलं बघायला मिळत नाहीत किंवा देत नाहीत. जसं शुक्राच्या किंवा बुधाच्या शनीच्या राशी लग्नी असतील तरी त्यामध्ये सुद्धा संतती चांगल्या प्रकारे होत नाही. चांगल्या प्रकारे म्हणजे संततीबद्दल चांगले योग येत नाहीत. अगदी तसं जर गुरु कन्या, मिथुन, तुळ, वृषभ
आणि मकर कुंभ या राशीमध्ये असेल तर संततीसाठी हे योग चांगले होत नाही आहेत. शुक्र शनीच्या राशीत गुरुग्रह संततीच्या दृष्टीने चांगला जरी नसला तरी गुरु शुक्राच्या राशीत अशुभ फळ देत असला तरी गुरु शनीच्या राशीत मात्र संतती कमी आणि उशिरा देतो. बुधाच्या राशीमध्ये संतती सुख असू शकते परंतु कन्या राशीत कन्या संतती देते. गुरु पापग्रहाच्या कर्तरीमध्ये असता संतती सुख देत नाही परंतु गुरुच्या धनस्थानात व व्ययस्थानात पापग्रह असता संतती संबंधी काही ना काही त्रास राहतोच. आता आपण इथे घेऊया छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर याच विषयावरती परत चर्चा करूया. गुरुच्या धनस्थानामध्ये म्हणजे गुरु ज्या स्थानामध्ये असेल त्याच्या दुसऱ्या द्वितीय स्थानामध्ये जर किंवा व्ययस्थानामध्ये पापग्रह असतील तर संतती संबंधी बरीच काळजी वाटते. कारण दोन्ही स्थानामध्ये म्हणजे ज्याला पापकर्तरी योग आपण म्हणू शकतो किंवा जर समजा गुरु सप्तम स्थानामध्ये असेल आणि षष्ठस्थान किंवा अष्टमस्थानामध्ये पापग्रह असतील, कारण षष्ठस्थान आणि अष्टमस्थान हे पहिलेच पापस्थान आहेत आणि या पापस्थानामध्ये जर पापग्रह असतील तर बऱ्याच वेळेला संततीबद्दल खूपच अडचणी निर्माण होतात. तसंच अगदी 12 स्थानामध्ये इतर स्थानामध्ये गुरु कोणत्याही स्थानामध्ये असेल आणि त्याच्या दोन्ही बाजूला म्हणजे गुरुच्या द्वितीय स्थानामध्ये किंवा व्ययस्थानामध्ये जर पापग्रह असतील तर तरीही त्याला पापकर्तरी योग मानला जातो. त्यामुळे गुरु कितीही शुभग्रह असेल तरीसुद्धा इथे पापकर्तरी योगामध्ये असल्यामुळे संततीच्या बाबतीमध्ये बऱ्याचशाच अडचणी निर्माण होतात. गुरु बुध शुक्राच्या शुभ योगात अतिशय संतती सुख खूप चांगल्या प्रकारे देऊन जातो. कारण जसं मी सांगितलं की गुरु शुक्र आणि बुधाच्या लग्नाला गुरु शुभ फल देत नाही आहे, शुक्र आणि बुधाच्या राशीमध्ये गुरु शुभ फल देत नाही आहे, परंतु त्यांच्या योगामध्ये कारण बुध आणि शुक्र हे शुभ ग्रह मानले जातात, अगदी चंद्रही शुभ ग्रह मानला जातो, किंवा गुरुच्या सप्तमस्थानी म्हणजे गुरुच्या दृष्टीमध्ये जर पंचमस्थान असेल आणि जर गुरु भाग लाभस्थानामध्ये समसप्तम पंचमस्थानाचं अगदी सातवं स्थान म्हणजे अगदी समोरचं स्थान म्हणजे समसप्तम म्हणजे लाभस्थान आणि या स्थानामध्ये जर गुरु असेल आणि गुरुची दृष्टी जर पूर्ण पंचमस्थानावरती असते तरीही सुद्धा संतती खूप चांगल्या प्रकारे देऊन जाते. ज्याला आपण म्हणतो की केंद्र योग किंवा केंद्र त्रिकोणामध्ये गुरु जरी असेल, गुरुची पाचवी दृष्टी सातवी दृष्टी आणि नववी दृष्टी जरी पंचमस्थानावरती असेल तरी पुत्र संतती होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात. आणि या योगामध्ये या दृष्टीमध्ये गुरुचे खूप शुभ फले असल्यामुळे, कारण गुरु स्थान खराब करतो, ज्या स्थानामध्ये असतो त्या स्थानाची चांगली फलं देत नाही पण त्याच्या दृष्टीची मात्र खूप चांगली फलं देतो. त्यामुळे जर पंचमस्थानाशी नवपंचम योग समसप्तम योग असे जर योग बनत असतील, शुभ योग बनत असतील, तर संतती खूप चांगल्या प्रकारे आज्ञाधारक होते. गुरु कन्यावृषची तूळ या राशीत पुत्र संतती देत जरी नसला तरी गुरु राहूच्या युतीत जरी असला तरीसुद्धा हा एक कुयोग समजावा. मंगळ गुरु, मंगळ जरी आपण पापग्रह समजत असलो किंवा शनी पापग्रह समजत असलो आपण तरीही पण राहू केतू ह्याला आपण छायाग्रह मानतो, परंतु इथे जर गुरु युती गुरु राहू युती किंवा गुरु राहू नवपंचम योग किंवा गुरु राहू समसप्तम योग होत असेल तरीसुद्धा संततीच्या बाबतीमध्ये खूप सौख्य कमी पडतं. गुरुची रविचंद्राशी युती सर्वसाधारण अग्निराशी सोडून इतर राशीत संतती सुखा शुभ फलदायी ठरते. रवी असं म्हणतात की नवग्रहामध्ये रवी हा पापग्रहाला कुठेही कमी नाही आहे, रवीची युतीसुद्धा आपल्याला त्रासदायक होते, पण अग्निराशी सोडून जर रवी इतर राशीमध्ये असेल तर संतती सौख्याला खूप चांगल्या प्रकारे यश देऊन जाते, शुभ फल दायी देऊन जाते. गुरु शनी युती किंवा अशुभ योग संततीकडून सुख लाभू देत नाही. गुरु हर्षल गुरु नेपच्यून युती संततीबाबत अतिशय चिंता निर्माण करून जात. हर्षल हा ग्रह आपण पापग्रह मानत असलो तरी किंवा नेपच्यून हा ग्रह जरी आपण आध्यात्मिक लेवलला गुरुच्या फलाने मानत असलो तरीसुद्धा हर्षल हा अचानकपणे वादळ निर्माण करणारा आहे. रोगस्थानातील गुरु हर्षलशी कुयोगात असेल तर संततीला जन्मस्थ कुठे ना कुठेतरी आजारपण देऊन जातो किंवा अचानकपणे आजारपण देऊन जातो. नेपच्यूनशी पण त्याच पद्धतीने होतं. संततीच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या असतील तर
ज्या वेळेला आपण गुरुचा विचार करतो अगदी त्यावेळेला गुरुबरोबर कोणकोणते ग्रह युती करतात किंवा प्रतियुती करतात कारण किंवा कुयोग करतात याचीही आपण माहिती करून घेणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला राहूच्या योगामध्ये आलेली संतती आहे ना अपत्य हानी करून देते. राहू अपत्य प्राप्तीसाठी खूप म्हणजे कधी कधी राहू बऱ्याच वेळेला अपत्य प्राप्ती देत नाही असं नाही देतो, पण पंचमस्थानातला राहू जर गुरुच्या प्रतियुतीमध्ये किंवा गुरुच्या युतीमध्ये असेल तर बऱ्याच वेळेला अपत्य देऊन सुद्धा अपत्यापासून खूप काही त्रास देऊन जातो आपल्याला. कधी कधी आपल्याला हेही योगपत्रिकेमध्ये पाहायला मिळतात की बऱ्याच वेळेला लवकर संतती होत नाही, खूप उशिरा होतो, किंवा संततीमध्ये एक दोन अपत्य हानी होते, किंवा संतती जन्माला येऊन सुद्धा संतती काही दिवसानंतर कालांतरानंतर संतती विरह आपल्याला भोगावा लागतो, किंवा संतती हट्टी किंवा मुडी आणि बऱ्याच गोष्टीमध्ये आपल्याला विरोधाभास जाणवतो. ज्यावेळेला ह्या गोष्टी दिसतात त्यावेळेला गुरुचा किंवा पंचमस्थानाशी कुठे ना कुठेतरी अशुभ ग्रहांशी युती प्रतियुती किंवा तसे योग बनले जातात. संततीच्या बाबतीमध्ये आपण खरं म्हणलं तर संतती म्हणजे आपलं सर्वस्व असतं असं म्हणलं जातं की स्त्रीचं जे मातृत्व आहे ते संतती झाल्याशिवाय म्हणजे स्त्रीला जे योगदान मिळालेलं आहे मातृत्वाचं जे वरदान मिळालेलं आहे ते संतती झाल्याशिवाय ते पूर्णत्वाला जात नाही आहे आणि हे योग पाहताना खूप काळजीपूर्वक पाहावे लागतात. यामध्ये नक्षत्रांचा शुभ ग्रहांचा शुभ अंशांचा याचाही विचार केला जातो. त्यामुळे पत्रिका बघताना संततीचा विचार करत असताना खूप बारकाईने याचा अभ्यास करून विचार करून घ्या. आज आपण इथेच थांबूया खेळ ग्रहांचा या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत पंडित मानसीचा नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.